रात्रीपासून पाणी फुललं आहे. रात्री शेतातच होतो आम्ही, सकाळी आलो आणि परत गेलो. महागून अजून दुपारी 12 फोन लावलो, पोरायला या बा घरला यायचं आहे म्हणून पोरायला बोललो. आत्ता आत्ता 4 वाजले, आत्ता पोरं आले, आत्ता धरून बाहेर काढले. पाणी अजून वाढतच आहे. आम्ही काल दिवस मळापासून या पूर आलेला आहे. काल दिवस मळापासून आम्ही परटोळ फुलावर बसलेला आहो, तरी कालपासून आम्हाला येता नाही. ढोरं गुरु आमच्या शेतामध्ये आहेत, तरी परिस्थिती बिकट आहे. प्रशासनाच्या निर्देशांदलो स्थानिक आमदाराच्या खासदाराकडे मागणी केली, ह्या प्रश्नाकडे कोणी पण दुर्लक्ष करत आहेत. गावातल्या नेत्याकडे सर्वांकडे वारंवार विनवणी करून कुणीसुद्धा ह्या शेतकऱ्याच्या पिढून पिढी ह्याचा प्रश्न आहे. आणि शेतकरी पाऊस आल्यानंतर परत शेतकऱ्याला शेतातून अर्जंट गावाकडे यावं लागते. गावाकडे आले येत असताना ह्या पुलावर रात्रंदिवस रात्रभर बसावं लागले. काल 4 वाजल्यापासून मी इथं बसलेला आहो आणि 4 वाजल्यापासून येता येत असल्याकडे शेतातच रात्र काढली. आणि गावामधून आमच्या सहकार्याला बोलून घेऊन सहकार्याने मला आत्ता नदीच्या बाहेर वर काढलेले आहे. ते पिढ्यानपिढ्या साहेब असंच चालू आहे. आमचे गुरंढोरं होऊन चालले आहेत. 3-3 दिवस संपर्क तुटाले आमचा. वासरं शेतात घरी आहेत ना, म्हशी शेतात आहेत. हे जगणं मुश्किल होऊन गेले आमच्या शेतकऱ्याचं. काहीतरी तातडीनं आम्हाला या पुलाची मागणी करा आणि आम्हाला हे प्रश्न मिटून खासदारला निवेदन दिलो. आमदार साहेब, काल संध्याकाळपासून पाऊस चालू आहे. पाऊस एवढा भयानक आहे सांगता येत नाही. माझे शेतकरी बांधू तिकडे जवळपास 10-12 जण अडकले होते, त्यामध्ये फक्त मी दोघाला घेऊन आलो इकडं. बाकी सगळेजण 10 माझ्या शेतात आहेत. तिकडं जनावरे ढोरे सगळे तिकडं बांधून आहेत. आम्ही परेशान आहो. प्रशासनाला बारबार मागणी केलो, प्रशासनाला विनंती केली, आमदार खासदारांना सगळ्यांना निवेदनं दिले, त्याबद्दल काहीच होत नाही. तरी आमचं म्हणणं आहे की सगळ्या इथून येणारे सगळे शाळेतली मुलं आहे, छोटे छोटे मुलं येतात. दापका आहे, हिप्परगा आहे, छोटे छोटे गाव राहतात इकडं. पण कोणी इकडे येऊ शकत नाहीत. आता तुम्ही बघू शकता मागं पलीकडे मोठी गाडी थांबून आहे, त्याच्यामध्ये शेळ्या भरून ठेवून देत. ते शेळ्या घेऊन येतील केव्हा त्यांना चारा पाणी होईल. काल संध्याकाळपासून थांबून आहेत. आमचे 2 शेतकरी थांबले होते. आत्ता आम्ही सगळी साखळी करून त्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांना इकडं घेऊन आलो. आता जीवे मरण्याची धमकी राहिली, फक्त मरायचंच राहिले, फक्त बाकी काय राहिलं नाही आमच्याबरोबर. तरी आम्ही पावसात आहोत. तिकडचे लोक इकडे आणणे, इकडचे लोक तिकडे नेणे, हा दळणवळणाचा रस्ता आहे. या रस्त्याने त्या पलीकडच्या गावातील विद्यार्थी शाळेसाठी येतात. आमच्याकडे ग्रामीण रुग्णालय दवाखान्यासाठी इथे रुग्णालयात पेशंट येतात. छोटे मोठे आजारी असलेले लोक इकडे येतात. व्यापारासाठी व्यापारी येतात. किराणा घेण्यासाठी मोठे किराणा दुकान जळकोटमध्ये आहेत. दळणवळणाचा आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा हा रस्ता, हा मार्ग आज या पावसामुळे आणि पुरामुळे बंद आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.